preview. नमस्कार, मी पृथ्वी खेंगटे. आपलं बिझनेस महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. गावाकडं सप्ताह असला की बऱ्याच लोकांचा प्रयत्न राहतो की आपलं नाव माईकमध्ये घ्यावं, म्हणजे पोकायला जावं. अहो, मला कित्येक माणसांनी तुला पंक्तीमध्ये जास्त वाढतो आणि घरी बी बांधून देतो अशी लालूच लावून सप्त्यामध्ये त्यांची नाव अनाउन्समेंट करून घेतली माझ्याकडून. लोकायला आपलं नाव झळकवायची लई हौस. आता म्हणजे बघा ना, पत्रिकेत नाव नाही टाकलं म्हणून कित्येक माणसं घरातलेच माणसं घरातल्या लग्नाला येत नाहीत. गाडीवर नाव, महाडीवर नाव, बॉडीवर नाव, म्हणजे अहो ते पहिलं नव्हतं काय, ते हातावर गोंडलेलं असायचं. संदुकीवर सुद्धा नाव लिहून ठेवते ते एक एक जण. भाद्रानं लग्नामध्ये टीव्ही गिफ्ट केला आणि स्क्रीनवर स्वतःचं नाव लिहिलंय. कसा पाहायचा तो टीव्ही? आपल्याकडं तर प्रत्येक कपाटावर नाव असतंय, अमुक अमुक कडून ची सौका रंजना ही सप्रेम भेट. म्हणजे एकंदरीत काय, लोकांना आपलं नाव मिरवायला आवडतं बाबा. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, बुटाची कंपनी नव्हं का पुमा? त्या कंपनीनं पेलेला, पेले माहीत आहे ना, जगातला सगळ्यात महान फुटबॉल खेळाडू ब्राझीलचा पेले, तर पुमा कंपनीनं पेलेला 1970 वर्ल्ड कपची मॅच खेळताना फक्त एकदा खाली वाकून बुटाची लेस बांधायची $1,20,000 दिले होते. म्हणजे जवळजवळ आजच्या काळात 96 लाख रुपये. आणि कॅमेरामॅनला सांगितला होता की बाबू, जसा काय बुटाची लेस बांधायला पेले खाली वाकला तसा तू बुटावर झूम मारायचा. फक्त बुटावर झूम मारण्यासाठी कॅमेरामॅनला बी लाखात पैसे मोजले होते. जसं लोकांना पाहिलं की पेले पुमाचे बूट वापरतोय, तसं लोक बी जाऊन भराभर पुमाचे बूट घेतलेत. त्याला वाटलं तसले बूट घातलं की फुटबॉल खेळता येतोय. आपल्याकडं बी नाही का मैने प्यार किया ड्रेस आला होता, म्हणजे तो ड्रेस घातला की आपण भाग्यश्रीच दिसतो असं वाटायचं पोरींना. तर एका प्लॅनमुळं पुमा कंपनी जगात पोचली, तिचा बिझनेस कोटीत पोचला. या कंपनीचा बी एक खास इतिहास आहे. दोन सख्खे भाऊ अडाल्फ डेझलर आणि रुडॉल्फ डेझलर यांनी 1924 आपल्या आईच्या लॉन्ड्री रूममध्ये द डेझलर ब्रदर शू फॅक्टरी नावाची बुटाची कंपनी सुरू केली. 1940 भावाभावात भांडणं झाले, त्यांनी वाटण्या करून घेतल्या. दोघांनी त्यांच्या बुटाच्या कंपन्या टाकल्या. एका भावानं आपल्या कंपनीचं नाव ठेवलं पुमा आणि दुसऱ्या भावानं ठेवलं आदिदास. यस, आदिदास आणि पुमा दोन्ही सख्ख्या भावाच्या कंपन्या आहेत. ह्या काळात दोघांचा व्यवसाय जेमतेम चालू होता, दोघं आपापल्या परीनं जाहिरात करत होते. त्याच काळात पेले खेळाडू म्हणून जगप्रसिद्ध होत होता आणि दोन्ही भावांनी त्याच काळात तोंडी करार केला, ज्याला पेले ॲक्ट म्हणतात. म्हणजे पेले ॲक्ट त्यात होतं की कोणी बी पेलेला जाहिरातीत घेणार नाही, कारण त्याला जाहिरातीत घेतलं तर दुसऱ्या कंपनीचं दिवाळा निघू शकतं. पण तरीसुद्धा पुमा कंपनीनं ग्राउंडवर बुटाची लेस बांधायचं अस्त्र सोडलं आणि पुमा कंपनी रातोरात प्रसिद्ध झाली, जगप्रसिद्ध झाली. आदिदास सुद्धा आज तितकीच मोठी कंपनी म्हणून आपल्यासमोर उभी आहे. भावाभावात जरी वाटण्या झाल्या ना, तरी या दोन भावासारख्या झाल्या पाहिजे. प्रसिद्धी जर आली तर ती पेलेसारखी आली पाहिजे. अशा नवनवीन बिझनेस रिलेटेड गोष्टीसाठी बिझनेस महाराष्ट्र ह्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद. प्रीव्यू.